जा बारामतीला, जा इंदापूरला, जा कारखान्यावर आणि मधी सुटलं माझ्या क्रेशरवरती। अरे त्या खड्ड्यांमध्ये तुला काय करायचं? त्या आघाडीचे प्रदेशचे अध्यक्ष किरीटजी सोमय्या, विकास कामांकरता पळायचं, समाजाच्या सुखा दुःखा करता पळायचं हे तर आम्ही स्वीकारून करतो, परंतु मधल्या काळामध्ये थोडीशी गडबड चालू झाली। दादा धनुभैया आणि मी भाजपमध्ये होतो। धनुभाऊ ज्या वेळेला युवा मोर्चाचे अध्यक्ष होते त्यावेळेला भाऊ तुम्ही ट्विलरची रॅली काढली होती, मी तुमच्या रॅलीत मागणं आपला पटपट पटपट पळत होतो। तुम्हाला लवकर भारतीय जनता पार्टी कळाली, तुम्ही लवकर राम राम ठोकला। मला थोडीशी उशिरा कळाली, मी थोडासा लवकर बाहेर पडायच्या आधी दादांनी माझी उमेदवारी डिक्लेअर करून लागली, हे घेऊन तुझा तू लढ। भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना संघटनेत काम केलं, युवा मोर्चा, महिला आघाडी, ओबीसी आघाडी, कामगार आघाडी, शेतकरी आघाडी अशा आघाड्या अनेक पाहिल्या, परंतु आता एवढ्या वर्षभरामध्ये आम्ही पक्ष सोडल्यावरती नवीन आघाडी सुरू झाली आणि त्या आघाडीचं नाव आहे घुसखोर आघाडी। त्या आघाडीचे प्रदेशचे अध्यक्ष किरीटजी सोमय्या आणि पुणे जिल्ह्याचं अध्यक्ष पद दादा मिळाले माझ्या मावळ तालुक्याला। त्या पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष काय करतोय? येतोय एक्सप्रेसवेला, थांबतोय, जा बारामतीला, जा इंदापूरला, जा कारखान्यावर आणि मधी सुटलं माझ्या क्रेशरवरती। अरे त्या खड्ड्यांमध्ये तुला काय करायचं? ती काय सरकारी संस्था आहे? ती काय पब्लिक रिलेटेड संस्था आहे? ती माझ्या बाप दादानं कमवून ठेवलेली संपत्ती आणि तिथं खुशाल घुसलं, तपास नाही, आलं तर आलं गपचूप फोटो काढून परत पळालं। अरे सांगून तरी यायचं, स्वागत केलं असतं, छापान केलं असतं आणि काय साध्य केलं? वाईट एका दृष्टीचं वाटतं, राजकारण काय होत असतं, सत्ता येईल जाईल, पद येईल जाईल, परंतु एखाद्याच्या कुटुंबावरती, एखाद्याच्या व्यवसायावरती येणं इथपर्यंत खालच्या थराला भाजपच्या मंडळींनी दादा राजकारण सुरू केलं। अरे चौकशी करा, पण जर माझ्या विरोधात जर कुणी तक्रार दिली असेल, मी माझ्या भावानं माझ्या बापानं कुणाला फसवलं असेल, मी चुकीचं काम केलं असेल तर माझी जरूर चौकशी करा, मी त्याला सामोरे जायला तयार आहे। जाणीवपूर्वक त्रास द्यायचं काम सुरू केलं। दादा तुम्हाला विनंती आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला जे ध्येय घालून दिलेले, आम्ही नक्कीच ते पाठपुरावा करून घ्या, आम्ही ते पाळून नक्कीच काम करत राहू, परंतु आम्हाला आता जर कुणी त्रास द्यायचं काम केलं तर आम्ही सुद्धा दशास्तचं आता उत्तर द्यायला उभं राहणार आहे दादा, एवढंच तुम्हाला आज सांगतो।